free consent is an essential feature of the contract. So in this today's lecture, we will see the next aspect or next essential ingredient of a valid contract, that is a free consent. Mukta sammati. Mukta sammati manje kay? हे आजच्या लेक्चरला आपण अंडरस्टँड करायचं. म्हणजे आपण पहिल्यापासून सांगतोय की फ्रॉम द बिगिनिंग वी आर सेईंग की कॉन्ट्रॅक्ट कॅन बी टेकन प्लेस ओनली बिटवीन टू ऑर मोर पर्सन्स. अँड सो इफ सपोज वन इज ऑफरिंग, देअर मस्ट बी अनादर पर्सन टू ॲक्सेप्ट दॅट ऑफर, अदरवाईज देअर कॅनॉट बी अ फॉर्मेशन ऑफ प्रॉमिस. जर वचन व्हायचं असेल तर तिथं कुणीतरी प्रस्ताव दिला पाहिजे आणि त्या प्रस्तावाला कुणीतरी ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे. आणि करार कायदा सांगतो की हा ॲक्सेप्टन्स कसा असला पाहिजे, व्हॉलंटरीली असला पाहिजे, फ्री कन्सेंटने दिला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही दबाव नसला पाहिजे, त्याच्यावरती कोणताही अनुचित प्रभाव नसला पाहिजे. तर आज आपण अंडरस्टँड करायचं की हा फ्री कन्सेंट जो आहे तो काय असतो, किंवा ही मुक्त संमती जी असते ती काय असते. व्हॉट इज फ्री कन्सेंट ऑर व्हॉट इज दिस पर्टिक्युलर व्हॉलंटरीनेस व्हाईल गिविंग अ कन्सेंट टू दॅट पर्टिक्युलर contract. Now yesterday in the lecture we discussed the capacity of the parties to enter into a contract. Now those parties who are capable to enter into a contract while giving a consent to each other, they must give that consent with their free will, with their choice. So in the contract there must be a choice and not the compulsion. कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असलं पाहिजे, चॉईस असली पाहिजे, कंपल्शन नसलं पाहिजे. अँड सो व्हाईल डीलिंग विथ दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट वेन द कन्सेंट इज गिवन अंडर सेक्शन 13(1)(3) ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, टू ऑर मोर पार्टीज आर सेड टू कन्सेंट वेन दे ॲग्री अपॉन द सेम थिंग इन द सेम सेन्स. तो अकॉर्डिंग टू सेक्शन 13(13) काय सांगतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती त्या ठरावामध्ये किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये बाय कन्सेंट आहेत असं आपण कधी म्हणतो, त्यांच्या स्वतःच्या मनाने संमतीने आहेत असं आपण कधी म्हणतो, ज्यावेळी ती दोघं व्यक्ती एकाच गोष्टीसाठी एकाच पद्धतीने त्या ठिकाणी आपली संमती दर्शवतात. म्हणजे एकाच गोष्टीवरती एकाच पद्धतीने त्यावेळी ज्यावेळी संमती दर्शवली जाते त्यावेळी आपण म्हणतो की दे आर कन्सेंटिंग टू दॅट पर्टिक्युलर ॲग्रीमेंट. अँड दॅट इज वी अंडरस्टँड दॅट दॅट कन्सेप्ट इज नोन ॲज अ कन्सेन्सेस ॲड इडेम. त्याला लॅटिन टर्ममध्ये आपण म्हणतो कन्सेन्सेस ॲड इडेम. सो देअर शुड बी अ ॲब्सोल्यूट मीटिंग ऑफ माइंड्स. त्याला काय म्हणायचं की त्यांचं मीटिंग ऑफ माइंड असलं पाहिजे, मनाची त्या ठिकाणी बैठक झाली पाहिजे. म्हणजे एकमेकांना ते एवढे अंडरस्टँड झाले पाहिजे की एला काय वाटतंय ते बीला समजलं पाहिजे, बीला काय म्हणायचं ते एला समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही किंतू परंतु नसला पाहिजे, कुठलाही त्या ठिकाणी गैरसमज नसला पाहिजे, मिसअंडरस्टँडिंग नसलं पाहिजे, मिसकम्युनिकेशन नसलं पाहिजे. आणि मग ज्यावेळी ते अशा पद्धतीने एकमेकांना संमती दर्शवतात त्यावेळी आपण म्हणतो की दे आर अंडरस्टँडिंग द सेम थिंग इन अ सेम सेन्स. नाऊ फॉर एव्हरी कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट देअर मस्ट बी दिस पर्टिक्युलर प्रिन्सिपल ऑफ कन्सेन्सेस ॲड इडेम, वॉट वी नीड टू अंडरस्टँड. आता ज्यावेळी आपण फ्री कन्सेंट म्हणतो, ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट ज्यावेळी सेक्शन 14 रीड करतो त्या सेक्शन 14 आपण असं अंडरस्टँड करतो की करार होण्यासाठी फक्त संमतीची गरज नसते तर त्यासाठी मुक्त संमतीची गरज असते. म्हणजे फक्त संमती देऊन चालणार नाही तर ती संमती कशी असली पाहिजे, फ्री कन्सेंट असली पाहिजे. फ्री कन्सेंट म्हणजे काय, मुक्त संमती. ना मुक्त संमतीचा अर्थ काय की त्याच्यामध्ये कुठलाही असा इलेमेंट येता कामा नये की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटेल की ही संमती ही प्रादुर्भावाने आलेली आहे. ही संमती ही कशी आलेली आहे, कुणाच्या तरी प्रादुर्भावाने त्या ठिकाणी आलेली आहे असा यत्किंचितही कुठलाही डाऊट त्या संमतीमध्ये जर नसेल तर त्याला आपण म्हणतो की दॅट इज अ फ्री कन्सेंट.
बरोबर. आणि म्हणून सेक्शन 14 सांगतं की अन ॲग्रीमेंट टू बी व्हॅलिड शुड बी रिझल्ट ऑफ अ फ्री कन्सेंट अँड इन दॅट द कन्सेंट इज सेट टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज बाय नंबर 1 कोर्शन, नंबर 2 अंडू इन्फ्लुएन्स, नंबर 3 फ्रॉड, नंबर 4 मिसरिप्रेझेंटेशन अँड नंबर 5 मिस्टेक. बरोबर. कन्सेंट इज सेड टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज बाय नंबर 1 कोर्शन, COERCION, कोर्शन, नंबर 2 अनड्यू इन्फ्लुएन्स, अनुचित प्रभाव. कोर्शनला काय म्हणणार? धाक, प्रेशर, दम देणे, धमकी देणे, कोर्शन. तिसरा फ्रॉड, फसवून संमती मिळवली. फ्रॉड म्हणजे फसवणे. चौथा मिसरिप्रेझेंटेशन, ज्याला तुम्ही म्हणू शकता की चुकीचं प्रतिनिधित्व करणे, मिसरिप्रेझेंटेशन. आणि पाचवा चूक, चुकीच्या प्रादुर्भावाने ती कन्सेंट दिलेली आहे. बरोबर. सो दीज आर द 5 एलिमेंट्स ॲज पर सेक्शन 14 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सेड दॅट कन्सेंट इज सेड टू बी फ्री बट प्रोव्हाइडेड दॅट कन्सेंट शुड नॉट बी कॉज बाय ऑल दीज 5 पॉइंट्स. नाव कोर्शन इज अ कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय द इंडियन पिनल कोड. कोर्शन म्हणजे काय? कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड ऑर द लॉफुल सॉरी ऑर द अनलॉफुल डिटेनिंग ऑर थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी टू द प्रिजुडाइज ऑफ एनी पर्सन वॉट एवर विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग एनी पर्सन टू एंटर इन टू अन ॲग्रीमेंट. डोंट राईट. पोर्शन म्हणजे काय? इन सिम्पल वर्ड्स, धाक धपटशा. कशाच्या संदर्भाने? दोन गोष्टी आहेत, पर्सन प्रॉपर्टी. म्हणजे कुणीतरी कुठल्या व्यक्तीच्या अनुषंगाने कोणाला तरी धाक देतो आहे किंवा कुणीतरी काहीतरी प्रॉपर्टीच्या संदर्भाने कोणाला तरी धाक देतो आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये आपण अंडरस्टँड करायचं की कोर्शन आहे. आणि जर पहिलंच जे लाईन आहे ते काय सांगतं? कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड IPC. IPC काय आहे? भारतीय दंड संहिता. त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत? इट कन्सिस्ट ऑफ ऑफेन्सेस अँड द पनिशमेंट फॉर दॅट ऑफेन्सेस. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे गुन्हे काय असतात, वेगवेगळे प्रकारचे गुन्ह्यांची डेफिनेशन, व्याख्या काय असते आणि त्याच्यासाठी शिक्षा काय असायला पाहिजे. या दोन गोष्टी IPC दिलेल्या आहेत. आता कोर्शनची जी डेफिनेशन आहे ती सांगते की अशी कुठलीही कृती की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला थ्रेट देताय, धमकी देताय, किंवा अशी कुठलीही कृती की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला काय करताय की मी तुझ्याबरोबर असं करीन, त्या हिशोबाने त्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न करताय. आणि ती कृती जी आहे ती ॲज अ ऑफेन्स म्हणून इंडियन पिनल कोडमध्ये नोंदवलेली आहे. मग अशा कृतीने जर कुणाची संमती करारासाठी मिळवली असेल तर त्याला आपण म्हणतो की दॅट इज नॉट अ फ्री कन्सेंट, द कन्सेंट इज इंड्यूस बाय कोर्शन. म्हणजे मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरला पण सांगितलं की एखाद्या मूवीचा सीन जर समोर आणला की ज्याच्यामध्ये जो विलन असतो तो काय करत असतो, एखाद्या लहान मुलाला किडनॅप करतो आणि फोन करून सांगतो ही माझ्याकडे मुलगी आहे, तुमची डॉक्युमेंटवर साईन करून लवकर घेऊन ये, बरोबर, ही सगळी प्रॉपर्टी माझी झाली पाहिजे. सो किडनॅपिंग इज अ ऑफेन्स अंडर इंडियन पिनल कोड विच इज प्रोहिबिटेड बाय इंडियन पिनल कोड. But you are doing that thing, that act,
टू गेट द कन्सेंट ऑफ द अदर पार्टी इन दैट पर्टिक्युलर ट्रांजैक्शन. एंड सो दैट इज नथिंग बट द पोर्शन विच एक्सरसाइज बाय वन पार्टी अगेंस्ट द अनदर पार्टी. एंड सो कंसेंट इज नॉट फ्री कंसेंट इन सच ट्रांजैक्शन. दूसरा पार्ट जो है तो काय सांगतो, डिटेनिंग एंड दैट इज अनलॉफुल डिटेनिंग. डिटेन करणे म्हणजे काय, डांबून ठेवणे, बेकायदेशीर मार्गाने एखाद्याला डांबून ठेवणे, और थ्रेटनिंग टू डिटेन किंवा त्याला डांबून ठेवण्याची धमकी देणे. एनी प्रॉपर्टी टू द प्रिजुडाइस ऑफ एनी पर्सन वॉट एवर विथ द इंटेंशन ऑफ कॉजिंग एनी पर्सन टू एंटर इन टू एन ऍग्रीमेंट. अँड सो इन दिस ऑल्सो वी अंडरस्टँड दॅट प्रॉपर्टीच्या नावाने, संपत्तीच्या नावाने कोणाला तरी दांबून ठेवण्याची धमकी देऊन किंवा तसं कोणाला तरी त्या ठिकाणी धमकी देण्याची किंवा अशी कुठली कृती करून तुम्ही ज्यावेळी कन्सेंट मिळवत असता ती कन्सेंट आपण म्हणतो की दॅट कन्सेंट इज अफेक्टेड बाय द पोर्शन ॲज पर द सेक्शन 15 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. नेक्स्ट आहे अनड्यू इन्फ्लुएन्स, सेक्शन 16, सेक्शन 16. Now, a contract is said to be induced by undue influence when the relation between the parties to the agreement is of such a nature that the one party is in a position to dominate the will of the another party. म्हणजे एखाद्याच्या मनावरतीच एखाद्याचा कंट्रोल आहे आणि म्हणून आपण म्हणतो की one person is in a position to dominate the will of the another person. Will, choice. ज्यावेळी एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याची पूर्णपणे त्या ठिकाणी विल जी आहे, चॉईस जी आहे, तिला कंट्रोल करतो, त्यावेळी आपण म्हणायचं की तिथं अनुचित प्रभाव आहे. आणि त्या प्रभावाखाली जर संमती दिली गेली असेल तर ती संमती पण मुक्त संमती होत नाही. इज इट सो? आणि म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, ॲडव्होकेटने सांगितलं क्लायंटला, कारण काही काही असे रिलेशन असतात की ज्याच्यामध्ये आपण ब्लाइंडली विश्वास ठेवत असतो. कारण आपला विश्वास ॲडव्होकेटवर का असतो, कारण आपल्याला कायदा समजत नाही. एक दोन मॅटर त्यांनी आपल्याला आपल्या बाजूने जिंकून दिलेले आहेत म्हणून आपला त्याच्यावरती विश्वास आहे. आणि मग अशा वेळेला ते जे सांगतात तेच आपण करायचं, ही धारणा आपली ज्यावेळी झालेली असते त्या प्रादुर्भावाखाली किंवा त्या अंमलाखाली आपण काय करतो, कधी कधी कन्सेंट देतो. आणि म्हणून तिथंही आपण बघतो की देअर इज ऑल्सो द अनड्यू इन्फ्लुएन्स. बॉस आहे, एम्प्लॉई आहे, तो हम अंडरस्टँड करते की बॉस जो भी बोलता है उसको सुनना पड़ता है. इज इट सो? बिकॉज बॉस इज ऑलवेज राइट, यही हमें मालूम है. बॉस हा नेहमीच बरोबर असतो हेच आपण फक्त अंडरस्टँड केलेलं असतं. बॉसला काउंटर आपण स्वप्नात पण करू शकत नाही किंवा बॉसला आपण विरोध स्वप्नात पण करू शकत नाही. म्हणजे तसं जर स्वप्न पडलं तर आपण खडखडून जागे होतो, बरोबर? तर अशा वेळेला आपण लक्षात घेतो की टू पार्टीज दे आर स्टँडिंग इन सच पर्टिक्युलर रिलेशन दॅट वन इज कम्प्लिटली डॉमिनेटिंग ओवर द अनदर. एक जो आहे तो पूर्णपणे डॉमिनेट आहे दुसऱ्या माणसावरती, त्यावेळी त्या ठिकाणी अनड्यू इन्फ्लुएन्स येण्याची शक्यता जास्त असते व्हाईल गिविंग द फ्री कन्सेंट. अँड सो एम्प्लॉई अँड बॉस, ॲडव्होकेट अँड क्लायंट, डॉक्टर पेशंट, हे जेवढे पण असे रिलेशन असतात त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेता की अनड्यू इन्फ्लुएन्स जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. आता याच्यामध्ये एक तर सेक्शन 16 क्लॉज 1 आहे तो काय सांगतो, द पार्टी ऑर द रिलेशन बिटवीन द पार्टीज सबसिस्टिंग बिटवीन द पार्टीज टू द ॲग्रीमेंट इज सच दॅट द वन ऑर द वन ऑफ देम इज इन अ पोझिशन टू डॉमिनेट द विल ऑफ अदर अँड द
पार्टी हू इज इन अ पोजिशन टू डॉमिनेट द विल ऑफ द अदर यूजेस दैट पोजिशन टू ऑप्टेन एन अनफेअर ॲडव्हान्टेज ओवर द अदर. आता ह्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड केलं पाहिजे सेक्शन 16 क्लॉज 1 नुसार, एकतर पोझिशन जी आहेत ती अशा पद्धतीची आहे एकमेकांची की ज्याच्यामध्ये एक जो आहे तो दुसऱ्यावरती डॉमिनेट आहे, दुसऱ्यावरती पूर्णपणे वर्चस्व त्याचं राहणार आहे आणि त्या वर्चस्वाचा फायदा तो स्वतः करता करून घेणार आहे. असं ज्यावेळी त्या ठिकाणी चित्र असतं त्यावेळी आपण म्हणतो की देअर इज अ अंडू इन्फ्लुएन्स इन दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. दॅट इज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 16 क्लॉज 1 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. नाऊ सबसेक्शन 2 आहे ऑफ सेक्शन 16 विच सेज दॅट अ पर्सन इज डीम्ड टू बी इन अ पोझिशन टू डॉमिनेट द विल ऑफ अनादर वेअर ही होल्ड्स अ रियल ऑर ॲपरंट ऑथॉरिटी ओवर द अदर और वेअर ही स्टँड्स इन अ फ्युडिशरी रिलेशन टू द अदर और वेअर ही मेक्स अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ पर्सन हूज मेंटल कॅपॅसिटी इज टेम्पररीली और परमनंटली अफेक्टेड बाय रिझन ऑफ एज इलनेस और मेंटल और बॉडीली डिस्ट्रेस. दोन पार्ट आहेत सेक्शन 16 चे. एकामध्ये त्यांनी सांगितलं की दोघांचं रिलेशन जे आहे ते अशा पद्धतीनं आहे की एक जो आहे तो दुसऱ्यावरती डॉमिनेटिंग आहे आणि दुसऱ्याला तो त्या ठिकाणी अंडू ॲडव्हान्टेज घेणार आहे त्या पोझिशनचा, त्यावेळी आपण म्हणतो की तो अंडू इन्फ्लुएन्स वापरून कन्सेंट मिळवित आहे. दुसरा पार्ट काय सांगतो आहे तर दुसऱ्या पार्टमध्ये ज्यावेळी आपण फ्युडिशरी रिलेशन म्हणतो, फ्युडिशरी रिलेशन म्हणजे काय, विश्वासाचे नाते, एकमेकांमध्ये जे विश्वासाचं नातं असतं, जसं मी पहिलं एक्झाम्पल दिलं मित्राचं की ज्याच्यामध्ये आम्ही खूप एकमेकांवरती विश्वास ठेवू नये आणि आम्हाला माहीत आहे की हा मला कधीच चुकीचे ॲडवाईस देणार नाही आणि जे पण सांगेल तो माझ्या हिताचं सांगेल, मग त्या प्रादुर्भावाखाली ज्यावेळी मी कन्सेंट देतो आहे ती पण आपण म्हणायचं की अंडू इन्फ्लुएन्सचीच एक पार्ट आहे जो क्लॉज 2 आपण अंडरस्टँड करतो सेक्शन 16 मग सेक्शन 16 जो आहे तो दोन पार्टमध्ये बघायचा. पहिल्या पार्टमध्ये काय आहे की पोझिशन अशा आहेत की एक जो आहे तो वरचढ आहे आणि दुसरा जो आहे तो त्याच्या खाली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी संमती जी आहे ती अनुचित प्रभावाने दिली जाऊ शकते. दुसऱ्या पार्टमध्ये काय बघतोय, वरचढ दोघंही नाही आहेत, दे आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे त्यांच्यामध्ये कसं आहे रिलेशन आहे, फ्युडिशरी रिलेशन आहे, विश्वासाचं नातं आहे आणि त्या विश्वासाच्या नात्यामधूनच कधी कधी काय होतं एक माणूस दुसऱ्याच्या ऐकण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी ती कन्सेंट देतो, त्यालाही आपण काय म्हणतो देअर इज अ एक्झरसाइज ऑफ अंडू इन्फ्लुएन्स इन दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. सो दिस इज वॉट वी आर अंडरस्टँडिंग इन द अंडू इन्फ्लुएन्स इन दॅट ट्रान्झॅक्शन. त्यावेळी आपण म्हणतो आहे की माझ्याबरोबर अंडू इन्फ्लुएन्स झाला आहे किंवा माझ्याबरोबर पोर्शन एक्झरसाइज झालं आहे, तर कोर्टामध्ये पण तुम्हाला ते प्रूव्ह करता आलं पाहिजे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी मे बी तुमच्याकडं सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्स आहेत, परिस्थितीजन्य काय तुमच्याकडं फॅक्ट आहेत, पुरावे आहेत, किंवा तुमच्याकडं काही विटनेसेस आहेत, साक्षीदार आहेत, ते पण असू शकतात. कोर्टामध्ये ज्यावेळी तो माणूस ते ट्रान्झॅक्शन करत असताना तुमच्यावरती अनुचित प्रभाव यूज करत होता त्यावेळी तुम्ही काय केलं, तुम्ही त्याला प्रोटेस्ट केलं का, तुम्ही त्या ठिकाणी काही तुमचं रेकॉर्डवरती घेतलं का की बाबा मी हे नको म्हणत होतो किंवा मला वाटत होतं हे नाही पाहिजे पण तरीही त्या माणसाने कसं मला एकदम हे केलं. हे जे फॅक्ट आहेत याच्या संदर्भाने जे तुमच्याकडं फॅक्ट असतील, इव्हिडन्सेस असतील, ते तुम्ही कोर्टासमोर आणू शकता आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की देर इज अ कम्प्लीट डॉमिनन्स ऑफ द पर्सन ओवर द विल ऑफ माय अँड बिकॉज ऑफ दॅट आय कन्सेंटेड फॉर दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. सो what steps you have taken to avoid the transaction? Will you try to protest at that time
When the person is exercising his dominance over your will, बॉस जरी असला तरी काय झालं, बॉस मला हे नाही जमत, मी ठाण्याला राहतो, मला तिकडं का तुम्ही घ्यायला सांगताय प्रॉपर्टी, मला काय कन्व्हिनियन्स आहे त्याचा? पण हे रेकॉर्डवरती तुम्ही थोडं तरी त्या ठिकाणी आणलं पाहिजे, अदरवाईज काय होईल? मग तुम्ही ते प्रूव्ह करू शकणार नाही कोर्टामध्ये की माझ्याबरोबर असं झालेलं आहे, किंवा या माणसाने माझे पूर्ण विल पॉवर जे आहे तिला डॉमिनेट केलेलं आहे, दॅट पर्सन इज टोटली कंट्रोल्ड मी. हाऊ यू कॅन प्रूव्ह दॅट? अँड फॉर दॅट रिझन यू हॅव टू लेफ्ट युअर फुटप्रिंट्स वाईल डेव्हलपिंग दॅट ट्रान्झॅक्शन. आपल्याला समजत तर असतं की बाबा हे आपल्या विरुद्ध पोझिशनचा गैरवापर करतायत, किंवा त्या त्या सिच्युएशनला ते टॅकल करताना आपल्याला समजत असतं. मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी अलर्ट राहून, ॲटलीस्ट यू शूड ट्राय टू प्रोटेस्ट दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन, यू शूड ट्राय टू सी दॅट की हाऊ दिस ट्रान्झॅक्शन विल बी फेअर फॉर मी. इफ इट इज नॉट फेअर फॉर यू, ॲटलीस्ट ट्राय टू अवॉइड दॅट ट्रान्झॅक्शन. तर ह्या सगळ्या कृतीतून जर तुम्ही जात असाल तर मे बी तुम्ही काय कराल, कोर्टामध्ये ते प्रूव्ह करू शकाल. नेक्स्ट आहे, ज्यावेळी आपण अंडू इन्फ्लुएन्स म्हणतो त्यावेळी कोर्ट हे पण विचार करतं की तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह रेमेडी चॉईस काय होता का त्यावेळेला. जर असता तर तुम्ही कदाचित तो अल्टरनेटिव्ह चॉईस वापरला असता, मग त्या ठिकाणी तुम्हाला ते पण प्रूव्ह करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी दॅट विल काउंट्स इन द कोर्ट ऑफ लॉ इफ यू वॉन्ट टू प्रूव्ह युअर केस इन दॅट पर्टिक्युलर कोर्ट ऑफ लॉ. नाउ नेक्स्ट आहे फ्रॉड, सेक्शन 17 फसवणूक करून एखाद्याची संमती मिळवणं. बरोबर, करारामध्ये फसवणूक करून संमती मिळवणं हे पण मुक्त संमतीच्या विरुद्ध आहे. जर तुम्हाला करारामध्ये मुक्त संमती पाहिजे असेल तर तुम्ही त्या माणसाच्या विल पॉवरने जे काय संमती येईल, त्याच्या चॉईसने जी संमती येईल, ती संमती घेतली पाहिजे. अदरवाईज तुम्ही त्याला जर फसवून जर संमती घेत असाल तर ती संमती पण मुक्त संमती होत नाही. बरोबर. नाउ ॲज पर सेक्शन 17 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, घाबरू नका, मी आता फक्त डेफिनेशन वाचतोय, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. अंडर सेक्शन 17 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट फ्रॉड डिफाइन्स, फ्रॉड मीन्स अँड इन्क्लूड्स एनी ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स कमिटेड बाय अ पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट ऑर विथ हिज कनायवन्स ऑर बाय हिज एजंट विथ द इंटेंट टू डिसीव अनादर पार्टी देअर टू ऑर हिज एजंट ऑर टू इंड्यूस हिम to enter into the contract. The suggestion as to a fact of that which is not true by one who does not believe it to be true, the active concealment of a fact by one having knowledge or belief of the fact, a promise made without any intention of performing it, any other act fitted to deceive, any such act or omission as the law specially declare to be fraudulent. Barabar. Khup moti definition hai. Ki definition jari lihli tari tumchi short note zali. Evdi moti definition hai. Ata yachyamadhye kay karayche? Vachtana part karayche. Definition moti ahe mhanun gadbadun nahi jayche. Tala halu 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 ekadi gaath kashi baste, 4-5 gaathi ekatra ekdam gunta hoon jato. Tala tumhi kasa karta? आधी स्टार्ट बघता कुठून काढायचं, आणि मग त्याला हळूहळू एक 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 असं तुम्ही ज्यावेळी ते सोडत जाता त्यावेळी एंडपर्यंत आपण पण पेशन्स ठेवायचे, घाईघाई नाही करायचं. बरोबर. तर याच्यामध्ये पहिली लाईन काय सांगते, फ्रॉड मीन्स अँड इन्क्लूड्स, म्हणजे ही कसली डेफिनेशन आहे, इन्क्लुझिव्ह डेफिनेशन याला म्हणायचं. आता इथून पुढे लक्षात ठेवा, ज्या ज्या डेफिनेशनमध्ये असा फ्रेज येईल
फ्रॉड मीन्स अँड इन्क्लूड्स. अँड इन्क्लूड्स म्हणजे काय, याच्यामध्ये अजून बरंच काय काय आहे. म्हणजे ए इज इक्वल टू वन, ए इज इक्वल टू टू अल्सो, थ्री अल्सो, फोर अल्सो, फाय अल्सो, एक्सेट्रा. बरोबर, त्याला म्हणायचं इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. सो डेफिनेशन काय सांगते, फ्रॉड मीन्स अँड इन्क्लूड्स एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट कमिटेड बाय अ पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट. खाली दिलेले जे काय चार पाच ऍक्ट आहेत, त्याच्यापैकी कुठलीही ऍक्ट करणे, कमिट करणे, त्याला आपण फ्रॉड म्हणतो ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. ऑर, त्याच्यापुढं ऑर पण आहे, किंवा विथ हिज कनायवन्स ऑर बाय हिज एजंट विथ द इंटेंट टू डिसीव अनादर पार्टी देअर टू ऑर हिज एजंट ऑर टू इंड्यूस हिम टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. है ना, त्याच्या संदर्भाने त्याने बोलला म्हणून विथ हिज कनायवन्स. एकतर तो स्वतः सांगतोय किंवा स्वतः फसवतोय, किंवा तो काय करतोय की दुसऱ्यांकरवी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा त्याचा कोणी एजंट आहे त्याच्याकडून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. मग अशा वेळेला आपण अंडरस्टँड करतो की ज्यावेळी फ्रॉड असतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ती कन्सेंट जी आहे ते त्या माणसाची फ्री कन्सेंट आहे असे म्हणू शकत नाही. आता याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत की ज्याला फ्रॉडुलंट आपण अंडरस्टँड करतो. पहिलं, द सजेशन ॲज टू अ फॅक्ट ऑफ दॅट विच इज नॉट ट्रू बाय वन हू डज नॉट बिलीव इट टू बी ट्रू. ठीक आहे, तुम्ही कोणाला तरी सजेस्ट करताय, काय सजेस्ट करताय, एखादी फॅक्ट सजेस्ट करताय, ज्यावेळी तुम्हाला पण माहिती आहे की हे सत्य आहे की असत्य आहे, पण तुम्ही काय करताय की त्याला सजेशन देताय आणि त्याला ते भासवताय की त्याच्यावरती विश्वास ठेव. दॅट इज अ फ्रॉड. आता याच्यामध्ये हे लक्षात आलं पाहिजे की जी गोष्ट मला माहीत आहे की खोटी आहे पण मी दुसऱ्याला सजेस्ट करून त्याला सांगतोय की ही खरी आहे असा विश्वास ठेव, त्यावेळी मी काय करतोय त्याची फसवणूक करतोय. आता जर मला जर माहीतच नसतं ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे आणि मी कॅज्युअली सांगितलं असतं हे असं असं झालं आहे बरं का, त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, मिसरिप्रेझेंटेशन. कारण त्याच्यामध्ये इंटेन्शन टू डिसीव नाही आहे. मिसरिप्रेझेंटेशनमध्ये, फ्रॉडमध्ये इंटेन्शन आहे, याच्याकडून मला काहीतरी मिळायला पाहिजे मोबदला आणि म्हणून मी त्याला काय करतो आहे असं सजेस्ट करतो आहे आणि सजेस्ट करून त्याला तो विश्वास ठेवायला सांगतो आहे जी गोष्ट मलाही माहीत आहे की ही तशी नाही. देन दॅट इज द फ्रॉड. नंबर टू, द ॲक्टिव कन्सिलमेंट ऑफ अ फॅक्ट बाय वन हॅविंग नॉलेज ऑर बिलीफ ऑफ द फॅक्ट. ॲक्टिव कन्सिलमेंट, याच्या विरुद्ध, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण सजेस्ट केलं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण लपवून ठेवलं, काहीतरी लपवून ठेवलं दुसऱ्या माणसापासून आणि त्याच्यामुळं मग काय झालं, त्याला ती गोष्ट समजली नाही आणि मग तो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आला आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. बरोबर, म्हणजे या मोबाईलची, जो ह्या मॉडेलचा मोबाईल आहे, काय मला माहीत नाही, या मोबाईलची बॅटरी लगेच डाऊन होते. हे त्या शॉपवाल्याला माहिती आहे, या मोबाईलची बॅटरी लगेच डाऊन होते, चार्ज केला की 2 तासामध्ये बॅटरी परत डाऊन होते. पण तो तुम्ही ज्यावेळी शॉपमध्ये जाता तुम्ही बघता मस्त आहे, कलर मस्त आहे, स्लिम आहे, घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही मग त्याला विचारता बाबा कसा आहे, कितीला आहे, तो प्राईस सांगतो तुम्हाला. पण तो ही गोष्ट कन्सील करतो, लपवून ठेवतो की ही बॅटरी जी आहे ती लगेच डाऊन होते, बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय घेऊ नका, असं तो बोलत नाही. म्हणजे त्याने काय केलं, ॲक्टिव कन्सिलमेंट केलं. जी गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. बरोबर, मग अशा वेळेला त्यानं काय फसवणूक केली. मग ज्यावेळी अशी फसवणूक होते त्यावेळी तुमचं नुकसान होतं आणि म्हणून त्या ठिकाणी सेकंड जो पॉईंट आहे
when there is an active concealment of the fact, then that also constitutes a fraud. Next time, promise made without any intention of performing it. Promise करायचं पण मनामध्ये ठरवायचं की याला परफॉर्मन्स करायचा, फ्रॉड आहे. असं वचन द्यायचं की जे आधीच ठरवायचं की याला आपण परफॉर्मन्स करायचं नाही, दॅट इज ऑल्सो फ्रॉड. फोर्थ आहे, एनी अदर ॲक्ट विच इज फिटेड टू डिसेप्शन ऑर टू डिसीव, म्हणजे अशी कुठलीही कृती दुसरी की जी फसवणुकीसारखी असते त्याला आपण फ्रॉड म्हणतो, अंडर सेक्शन 17 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. आणि लास्ट आहे, एनी सच ॲक्ट ऑर ओमिशन ॲज द लॉ स्पेशली डिक्लेअर्स टू बी फ्रॉडुलंट, अशी कोणतीही कृती जी स्पेसिफिकली कायद्याने डिक्लेअर केलेली आहे की ज्याला फसवणूक म्हटलं जातं, या पाच गोष्टी ज्या आहेत त्या ॲज पर सेक्शन 17 फसवणुकीच्या डेफिनेशनमध्ये आपण रीड करतो. इज इट सो? नाव याच्यामध्ये टू दोन पॉईंट आहेत, टू पॉईंट्स. एक आहे इंटेन्शनली सजेस्टिंग अ फॉल्स स्टेटमेंट टू डिसीव अनादर पर्सन. आपण हेतुपूर्वक दुसऱ्याला सजेस्ट करतोय आणि ते सजेशन कसं आहे, फॉल्स आहे, आणि त्या फॉल्स सजेशनवरती दुसरा माणूस ॲक्ट करतोय, तर त्याला आपण म्हणतो की देअर इज अ फ्रॉड. आणि याला लॅटिन टर्म आहे सजेस्टिओ फॉल्सी, सजेस्टिओ फॉल्सी, बरोबर. आणि दुसरा आहे सप्रेसिओ वेरी, व्ही ई आर आय, सप्रेस, कन्सील, लपवून ठेवणे, सप्रेसिओ वेरी, दॅट इज ॲन ॲक्टिव कन्सिलमेंट ऑफ अ फॅक्ट बाय अ पर्सन हू नोज द फॅक्ट. या माणसाला ते तथ्य माहीत आहे, ती फॅक्ट माहीत आहे, तो माणूस काय करतो आहे, ती फॅक्ट जो आहे ती लपवून ठेवतो आहे, त्यावेळेला आपण तिथं फ्रॉड आहे असं आपण अंडरस्टँड करतो. आता टू डिस्क्लोज अ मटेरियल थिंग इन अ ट्रान्झॅक्शन, दॅट इज अ ऑब्लिगेशन ऑफ द पार्टी. म्हणजे ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये सब्जेक्ट मॅटर असतो. इज इट सो? ज्यावेळी मोबाईल परचेस करायला जातो, मोबाईल इज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, अँड सो इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द दॅट मोबाईल शॉपवाला दॅट ही शूड डिस्क्लोज द मटेरियल थिंग्स इन रिगार्ड्स विथ द सब्जेक्ट मॅटर ऑफ द ट्रान्झॅक्शन. की ज्याच्यामध्ये दुसऱ्या पार्टीला ते अंडरस्टँड होत नाही आहे, म्हणजे आपण जर गहू ज्वारी जर विकत घ्यायला गेलो तर तुम्ही असं म्हणू शकत नाही याने मला सांगितलं नाही की चांगलं आहे की वाईट आहे, कारण त्याच्यामध्ये ते जे सॅम्पल आहे ते सॅम्पल तुम्ही स्वतः बघू शकता, तुम्ही स्वतः हातात घेऊ शकता, त्याची क्वालिटी अंडरस्टँड करू शकता, ते कसं आहे हे पण अंडरस्टँड करू शकता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जर त्याने ॲक्टिव कन्सिलमेंट केलं तर आपण त्याला ब्लेम देऊ शकत नाही. तो म्हणेल याच्यात काय सांगायचं, तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता, वाटलं तर घ्या नाही तर नका घेऊ, मी काय फसवलं. पण जिथं मोबाईल मला समजत नाही, त्याचं कॉन्फिग्रेशन मला समजत नाही, त्याचे फीचर्स मला अंडरस्टँड होत नाही, त्याची मेमरी किती असते, त्याची बॅटरी कधी डाऊन होते किंवा किती चालायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणते ॲप्स असायला पाहिजे हे मला जर अंडरस्टँड होत नाही, त्याची रॅम किती असायला पाहिजे, कारण ह्याच्याशी आणि माझा काय त्याच्याशी संबंध नाही, मग अशा वेळेला शॉपकीपरनं या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे. जर त्या ठिकाणी तो जर शांत बसत असेल, बोलत नसेल, तर तिथं फ्रॉड झाला असं आपण समजायचं. आणि म्हणून आपण विचारलं पाहिजे भैया कैसे ऑपरेट होता है, इसकी क्वालिटी क्या है, इसके फीचर्स क्या है, इसकी स्ट्रेंथ क्या है, इसके वीकनेसेस क्या है, ये आपने उनको पूछना चाहिए. अगर आप पूछते हो
तो पॉसिबिलिटी है कि आपके साथ कोई भी डिसेप्शन नहीं होगा, आपको कोई फंसाएगा नहीं, या फंसाएगा भी तो भी कोर्ट में आप उसको एज अ डिफेंस ले सकते हैं कि आई डिड आस्क दिस पर्सन, जो पहले मैंने आपको बोला कि प्रोटेस्ट किया क्या, उसको क्वेश्चन किया क्या, तो ये सारी चीज़ें कोर्ट में वहाँ पे आपको हेल्प करती हैं। तो इसके लिए यहाँ पे उसकी ऑब्लिगेशन है, उसकी ड्यूटी है कि ये डिस्क्लोज़ करना चाहिए, और अगर वो फिर भी डिस्क्लोज़ नहीं करता है कि तो वहाँ पे वो फ्रॉड कर रहा है, क्योंकि उसको मालूम है कि ये डिफेक्ट है और वो जानबूझकर उस डिफेक्ट को वहाँ पे डिस्क्लोज़ नहीं कर रहा है, ताकि वो आपके गले में वो चीज़ डाल दे, ले लो एंड देन घर पे जाके देखो क्या करना है उसका, है ना। तो डिस्प्यूट ऐसे ही तैयार होते हैं कि मार्केट से तो मैंने डिलीवरी ले ली, घर पे गया तो ऐसे निकला, बट देयर इज वन टर्मिनोलॉजी, इम्प्लाइड टर्म्स एंड इम्प्लाइड कंडीशंस ऑफ द कॉन्ट्रैक्ट। कॉन्ट्रैक्ट में सारी चीज़ें राइटिंग में नहीं आ सकती, कॉन्ट्रैक्ट में सारी ही चीज़ें राइटिंग में नहीं आ सकती। पहली बात तो ये प्रूव होती है कि यहाँ से ये डिलीवरी जो है यहाँ पे गई है, मतलब ये जो है हाँ यस। आज की डेट में पर्टिकुलर चीज़ मैंने मार्केट से परचेस की है, उसका बिल मेरे पास है, मैंने कंप्लेंट कब किया, उसके दूसरे दिन किया, तीसरे दिन किया, चौथे दिन किया, उसका मेरे मोबाइल में कॉल लॉग में उसका नंबर मैंने डायल किया है, शॉप वाले को बोला है, ये प्रूफ मेरे पास है। तो इमीडिएटली कोई अगर चीज़ आप डिलीवरी लेते हैं तो दूसरे तीसरे दिन फिर से उसको क्यों कंप्लेंट करेंगे। So there is a room to the court to understand that there might be something happen to the that particular product. क्योंकि कोई भी नई चीज़ जो मैंने ली है पैसे दे के ली है, immediately दूसरे दिन मैं उसकी कंप्लेंट क्यों करूँ, मुझे तो यूज़ करने के लिए मैंने ली है। तो ये कुछ ऐसे फैक्ट हो सकते हैं कि जिसमें आप वहाँ पे अपने आप को प्रूव कर सकते हैं, इज इट सो। लेकिन ये कॉम्प्लेक्स होता है और ये वकील का स्किल है, एडवोकेट का स्किल है कि वो कैसे उसमें कोर्ट को कन्विंस करे। तो अभी तो सिर्फ हमें अंडरस्टैंड करना है कि ये क्या है, किसे हम बोलते हैं कि अंडर इन्फ्लुएंस है, किसे हम बोलते हैं फ्रॉड है, किसे हम बोलते हैं कि भाई पोर्शन है, इज इट सो। जब आप एविडेंस लर्न करेंगे, सीपीसी लर्न करेंगे, सिविल प्रोसीजर क्या होता है, क्रिमिनल प्रोसीजर क्या होता है, यू विल कोरिलेट द थिंग्स। यहाँ पे परेशानी ये है हमारे स्टूडेंट के साथ कि वो जल्दी दोस्ती ख़त्म कर देते हैं। मतलब हमारा कॉन्ट्रैक्ट दोस्त कब तक है, जब तक ये टर्म है तब तक, एक बार एग्ज़ाम दे दी पास हो गया दोस्ती ख़त्म, तू तेरे रास्ते मैं मेरे रास्ते, ये प्रॉब्लम है। लेकिन हम ये भूल जाते हैं कि यार ये सब हमारे साथी हैं, सेमिस्टर वन से लेकर सेमिस्टर सिक्स तक जितने भी है सब्जेक्ट, ये सब हमारे साथी हैं, एक भी छूट गया हमारा काम बिगड़ गया। तो हमारी आदत है प्राइवेट नोट्स को, लो नाम नहीं लूँगा मैं क्योंकि मैं खुद रिकॉर्ड कर रहा हूँ, वो प्राइवेट बुक्स आते हैं ना उसको ले लो, 8 दिन पहले बैठो सब रीड करो और सेल्फ सेटिस्फैक्शन में आ जाओ कि मैंने सब पढ़ाई कर ली,
सेल्फ सॅटिस्फॅक्शन, खुद ही खुश हो जाना, हो गया मेरा काम। और फिर एग्जाम देके मार्क्स लेते हैं, पास भी हो जाते हैं। वो पासिंग मार्क्स जो है वो सिर्फ उस एग्ज़ाम के ही होते हैं। एक बार पास हो गए फिर उससे कोई भी रिलेशन नहीं, फिर इससे क्या हो जाएगा, आगे चल के जब सीपीसी लर्न कर रहे हैं, सिविल प्रोसीजर कोड, अनफॉर्चुनेटली टीवाई में है बच्चा, मतलब अभी एक सेमेस्टर के बाद वो ब्लैक कोट पहन के उधर खड़ा रहने वाला है। लेकिन उनको अगर पूछा जाए कि ये जो सिविल प्रोसीजर है उसमें तुम ये जो प्रोसीजर रीड कर रहे हो वो कॉन्ट्रैक्ट से रिलेट करते हो क्या, तो वो कंफ्यूज हो जाता है कि ये क्या पूछ रहे हैं, क्योंकि मैं सिर्फ सिविल प्रोसीजर अंडरस्टैंड करता हूँ, कॉन्ट्रैक्ट थोड़ी अंडरस्टैंड करता हूँ। लेकिन सिविल प्रोसीजर कोड विदाउट कॉन्ट्रैक्ट कैसे अंडरस्टैंड कर रहे हैं, क्योंकि वो तो सिर्फ प्रोसीजर है जो कि अप्लाई की जाती है टू द सब्सटेंटिव लॉ, इज इट सो। तो सब्सटेंटिव लॉ कौन कौन से है, कॉन्ट्रैक्ट, ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी जो नेक्स्ट ईयर में है, फैमिली लॉ, मैट्रिमोनियल मैटर्स, उसमें कौन सी प्रोसीजर है, सिविल प्रोसीजर, इज इट सो। दूसरे भी लॉ है, जैसे कंपनी भी ले लो, है ना, पार्टनरशिप भी ले लो, प्रोसीजर तो वही है, क्योंकि उसमें एक सेक्शन रहता है जो भी अथॉरिटीज के अंदर है उनको पावर ऑफ सिविल कोड, उसमें एक सेक्शन रहेगा, उसमें लिखा जाएगा कि जो भी अथॉरिटी इस एक्ट के अंदर आती है उन अथॉरिटीज को सिविल कोड की पावर हम देते हैं। तो सिविल कोड की पावर देते हैं मतलब वो सिविल प्रोसीजर कोड के अंदर जो पावर है, प्रोसीजर है, वही वहाँ पे भी यूज करेंगे। तो इसका मतलब क्या है, यू हैव टू रीड द स्टैट्यूट इन कोरिलेशन। आपको ये हैबिट होनी चाहिए कि मैं स्टैट्यूट को कैसे रीड कर रहा हूँ, कोरिलेट कर रहा हूँ। और इसलिए मैंने आपको अलर्ट किया, डोंट लूज योर फ्रेंड्स, रादर मेक अ न्यू फ्रेंड्स, नए दोस्त बनाओ, और पुराने वालों को भी लेके चलो, है ना। तो इसलिए नेक्स्ट सेम में जब नए पांच सब्जेक्ट आएंगे तो ये पांच सब्जेक्ट को भूलना नहीं है, क्योंकि ये भी साथ में रहेंगे, तभी इसको लर्न करने का मजा आएगा। और ये एक रीज़न है कि हम क्यों रीडिंग ज़्यादा नहीं कर पाते हैं, हम क्यों अपना इंटरेस्ट उसमें जनरेट नहीं करते हैं, ये इसका रीज़न है, क्योंकि हम आइसोलेट होके एक एक सब्जेक्ट को देखते हैं। जैसे मैंने आपको कल एग्जांपल दिया कि भाई टॉर्ट की डेफिनेशन में ही कॉन्ट्रैक्ट आता है, तो हमें कभी क्वेश्चन क्यों नहीं आता है कि यहाँ पे कॉन्ट्रैक्ट ये वर्ड क्यों आया है, मैं तो टॉर्ट लर्न कर रहा हूँ। जब हम रीड करते हैं कि टॉर्ट इज अ सिविल रॉन्ग इंडिपेंडेंट फ्रॉम द कॉन्ट्रैक्ट, द रेमेडी फॉर विच इज अनलिक्विडेटेड डैमेजेस, तो समबडी शुड थिंक कि यार ये कॉन्ट्रैक्ट क्यों, इसमें कॉन्ट्रैक्ट का क्या था। तो आप उसमें जा सकते हैं कि ये रिलेशन क्या है, इज इट सो, इसमें डिफरेंस क्या है। तो इसके लिए यू हैव टू अंडरस्टैंड द थिंग्स इन कोरिलेशन एंड नॉट इन आइसोलेशन, रादर लॉ कैनॉट बी रीड इन आइसोलेशन। लॉ जो है वो आइसोलेशन में रीड नहीं किया जा सकता, उसको आपको कोरिलेट करके ही रीड किया जाना चाहिए, इज इट सो। सो आई थिंक हम
यहाँ तक स्टॉप करते हैं एंड विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर द रिमेनिंग पार्ट.